नमस्कार, तुम्ही पाहतात एसएम न्यूज प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। आजची ठळक बातमी। अल्फोन्सा स्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या सांगली मिशन सोसायटी रमणमाळा कोल्हापूर या संस्थेमार्फत 2019 पूरग्रस्त लोकांसाठी अवधूत आखाडा सारवानबोळ गाव भाग इचलकरंजी येथे लोकांना 3 घरे बांधून दिली आहेत। या घरांचा लोकार्पण सोहळा शिवसेना खासदार श्री धैर्यशील दादा माने यांच्या हस्ते व शिवसेना नगरसेवक श्री रवींद्रजी माने साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी अंकुश रवंदे, अमित चिरगुरे, लखन कांबळे, प्रकाश नलवडे, प्रकाश माने, रमेश काळे, संजय जगताप, इलाई किल्लेदार, अभिजीत नलवडे, राजू किल्लेदार, ॲडव्होकेट राजकुमार निर्मळ, विनायक काळे, अभिजीत नाईक, संदीप माने, राजू आर्गे, पवन ताटे, सुशील खैरमोडे, एक्स नोरा ग्रुप, अवधूत आखाडा तालीम मंडळ सारवान बोर्ड, मराठा रियासत ग्रुप, देवा ग्रुप, सुंदर्या ग्रुप, रवींद्र माने युवा शक्ती, बच्चन ग्रुप आदि कार्यकर्ते उपस्थित होते। आमचे प्रतिनिधी सह पाहत रहा एसएम न्यूज प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। एक शोध सत्यासाठी। परमेश्वर त्याला साथ देतोय असं नाही, पण निश्चितच फादर तुम्ही सर्वांनी या ठिकाणी जी योजना इथपर्यंत आणायचं काम केलं, गरजूंच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, इथं बघितल्यानंतर त्यांच्या घराची आज प्रत्येकाची साईज कमी जास्त मोठी असेल, पण प्रत्येकाला आज हक्काचा निवारा त्या ठिकाणी उपलब्ध झाला, डोक्यावरचं छत निर्माण झालं त्या मुलांच्या भविष्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचं स्वतःचं हक्काचं घर त्या ठिकाणी निर्माण झालं। हीच अपेक्षा एकमेकाला हात देण्याची यांचा जो या ठिकाणी संदेश आहे तो फक्त सोसायटी म्हणून न घेता आम जनतेनं सुद्धा घेणं गरजेचं आहे आणि एकमेकाला आधार होणं या ठिकाणी गरजेचं आहे। कोरोना सारखं महापूर संपला, परमेश्वर एकमेकाची परीक्षा बघतोय, तसं एकापाठोपाठ एक संकट त्या ठिकाणी आलं। आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि लगेचच महिना दोन महिन्यामध्ये या ठिकाणी कोरोनाची साथ झाली। जगभरामध्ये थैमान कोरोनानं त्या ठिकाणी घातलं आणि अशा परिस्थितीमध्ये माणूस माणसापासून लांब पडत होता। खऱ्या अर्थानं आपलं परमेश्वर एखादी परीक्षा घेतो त्या पद्धतीनं आपल्या घरच्या मुलांना कसं जवळ घ्यायचं याच्या बाबतीत या ठिकाणी व्हायचं। बाहेर बाप एखादा शासकीय ड्युटीमध्ये असेल तर त्याला बाहेर जाताना भीती वाटत नव्हती, पण घरी येताना माझ्या मुलाला संसर्ग देईन का, माझ्या कुटुंबाला संसर्ग देईन का। आता हे पोलीस जे आहेत हे घरामध्ये बाहेर सगळीकडे ड्युटी करायचे, पण घरी येताना जीव मुठीत घेऊन यायचे की आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला त्या ठिकाणी कुठं काय इजा पोहोचेल का। अशा एका कठीण परिस्थितीमध्ये की जी कधीही मानवानं अनुभवलं नव्हतं अशा परिस्थितीमधून आपलं जग या ठिकाणी जात आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा केलेलं आपलं या ठिकाणी मिशनरीचं काम असू दे, पुराच्या परिस्थितीमध्ये तर ती यादी वाचली तर प्रत्येक घटकाला तुम्ही मदत करण्याचं काम त्या काळामध्ये या ठिकाणी केलंय। परिस्थितीवर मात करण्यासाठी एकमेकाची साथ हवी असती आणि ती साथ या काळामध्ये आपण सर्वांनी एकजुटीने उभी केली। मी मनापासून या सगळ्या उपक्रमाचं अभिनंदन कौतुक करत असताना एवढंच सांगेन, ही गोष्ट कदाचित 3 घरांपुरती मर्यादित आपल्याला दिसत असेल, पण 3 लाख लोकांना इचलकरंजीतल्या संदेश देऊन जाणार आहे। आज इथं असणाऱ्या प्रत्येक नागरिकाने इथं संदेश घेतला, आपण फुलना फुलाची पाकळी अशा पडलेल्या घरांच्यासाठी या ठिकाणी जर उभी करू शकलो, प्रत्येक वेळी शासन देईल, लोक कोणतरी देतील, मदत कोणतरी करेल याची अपेक्षा करायची, निश्चित शासन त्याची जबाबदारी पार पाडेल, पण त्याचबरोबर ज्यांच्याकडे देण्याची दानच असते आणि काही वेळा या ठिकाणी देत असताना मोठे गोष्टी करण्यापेक्षा एखाद्या छोट्या गोष्टीमधून सुद्धा एखाद्याचा संसार उभा राहू शकतो। निश्चितच ही मदत इचलकरंजी आणि पंचक्रोशीतील लोकांच्या हृदयावर कोरली गेली आहे, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्यावर संस्कार करून गेली आहे आणि हे संस्कार पुढे घेऊन जाण्याचं काम पुढची पिढी निश्चितपणे या ठिकाणी करेल।